उत्तर पुणे जिल्ह्याच्या पिंपरखेड पारगाव परिसरामध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला, ज्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. मध्यरात्री अचानक झालेल्या या पावसामुळे परिसरात ओढ्या नाल्यांना पूर आलाय. अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे बांध फुटलेत आणि पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय, ज्यामुळे आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक फटका बसणार आहे. पिंपरखेड पारगावाचं ही दृश्य आपण बघतोय. ढगफुटी सदृश पाऊस झालाय, सगळीकडे जलमय झालेला हा परिसर दिसतोय. नदी नाल्यांना सुद्धा प्रचंड पूर आलाय, ज्यामुळे जनजीवनावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.